नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, निवार या चक्रीवादळामुळे आकाशात सुरू झालेल्या ढगांचा वावर आता कमी झाला आहे। थंडी परत एकदा जाणू लागली आहे। तापमानातही घसरण होऊ लागली आहे व परतून आलेली थंडी आहे काही प्रमाणात जाणू लागली आहे। निवार या चक्रीवादळामुळे आकाशात सुरू असलेल्या झालेल्या ढगांचा वावर आता कमी झालेला दिसत आहे। थंडी परत एकदा जाणू लागली आहे। तापमानातही घसरण होऊ लागली आहे। पुढील काही दिवस आकाशात अजून मधून ढगांची उपस्थिती लागणार असली तरी सुद्धा त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। त्यामुळे थंडी परतणार असल्याचे संकेत मिळू लागलेत। मध्यंतरी झालेल्या पावसानंतर नुकतीच थंडी पडू लागली होती, मात्र परत एकदा निवार या चक्रीवादळामुळे मध्य भारतातील वातावरण बदलले। बुधवारी संध्याकाळपासून निरभ्र आकाशातून ढगांनी गर्दी केली। गुरुवारी आणि शुक्रवारी तर दिवसभर ढगाचे साम्राज्य होते, त्यामुळे तापमानात वाढ झाली व तुरळक ठिकाणी झालेला पाऊस आणि दिवसभर सुरू असलेला बोचरा वारा यामुळे शहर तसेच विदर्भातील विचित्र थंडी जाणवली। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तर वादळी पावसाचीही हजेरी लागली। शुक्रवारी संध्याकाळी 5 नंतर मात्र वातावरण बदलले आहे। अचानक ढग गायब झाले आणि आकाश मोकळे झाले। संध्याकाळी परत एकदा आल्हाददायक थंडी जाणू लागली। यामुळे गेल्या 24 तासात तापमान सुमारे 2 ते 3 अंशांनी घसरण झाली आणि पारा 16.5 अंशावर स्थिरावला। शनिवारी सकाळी सुद्धा प्रसन्न असे वातावरण होते। दिवसभर हवेत किंचितचा गारवा जाणवत होता। संध्याकाळी थंडी जाणू लागली। प्रादेशिक हवामान खात्यानुसार पुढील 5 दिवस विदर्भात कोरडे वातावरण राहणार आहेत। शहरात थोडीफार ढगाळ परिस्थिती असेल, मात्र पुढील 3 दिवस पारा 11 ते 12 अंशाच्या पास पोहोचेल असा हवामान खात्याने व्यक्त केला आहे। तर परतून आलेली थंडी ही निवार या चक्रीवादळामुळे आकाशात सुरू असलेला ढगांचा वावर आता कमी झाला आहे व पुन्हा परत एकदा थंडी जाणू लागली आहे। पुढील काही दिवस आकाशात अजूनमधून ढगांची उपस्थिती लागणार आहे तरी सुद्धा त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे। त्यामुळे थंडीही परतणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत। निरभ्रू आकाशात ढगांनी गर्दी केली। तर प्रादेशिक हवामान खात्यानुसार पुढील 5 दिवस विदर्भात कोरडे वातावरण राहणार आहेत व थोडीफार ढगाळ परिस्थिती असेल व मात्र पुढील 3 दिवसात पारा 11 ते 12 अंशाच्या आसपास पोहोचेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।